भारतातील सगळ्यात तापट सापामध्ये याची नोंद आहे बघा. सर्वात तापट असतो, स्पर्श झाला की प्रथमतः तो चावायला चालू करतो, सुरुवात करतो, लक्षात घ्या. तर नमस्कार मित्रांनो, सर्पमित्र विजय सुरे यांच्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे बघा. आज आपण पोहोचलेलो आहे छत्रपती संभाजी महाराजनगर, बरोबर. तर बघा की या ठिकाणी थोडंसं साहित्य वगैरे ठेवलेलं आहे आणि या ठिकाणी चपला आहेत आणि चपलाच्या बाजूलाच बरोबर एक साप त्यांना दिसून आला होता. बघा खूपच चांगली साईज आहे या सापाची. सरासरी बघा 3 ते 3.5 फुटापर्यंत वाढणारा हा बिनविषारी सर्प आहे, परंतु भारतातील सगळ्यात तापट सापामध्ये याची नोंद आहे बघा. सर्वात तापट असतो, स्पर्श झाला की प्रथमतः तो चावायलाच चालू करतो, सुरुवात करतो, लक्षात घ्या. अत्यंत चपळ असतो आणि याचं एक प्रमुख वैशिष्ट्य बघा की तो असं फणा वगैरे दाखवल्यासारखं मानसपट्टी वगैरे करत असतो. त्यानं काय जर खाल्लेला असावं त्यामुळे तो या ठिकाणी सुस्त होऊन बसलेला आहे. त्याला ओळखायचं बघा कसं आहे, त्याचं जे डोकं आहे कसं आहे बघा, त्रिकोणी असल्यासारखं थोडंसं निमोचं डोकं आहे. डोळ्याची बावली कशी आहे बघा, एकदम काळ्यामध्ये आणि त्याला राऊंड बघा कसा आहे, पिवळसर रंगाचा राऊंड आहे साईडला. तोंडावर थोड्याशा अशा पुसट पुसट रेषा असल्यावर वाटते आणि बघा की मानेपासून संपूर्ण शरीरभर असे बारीक 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 चेक्स असतात शरीरावरती, म्हणून याला इंग्रजीमध्ये चेकर्ड किलबॅक स्नेक असं म्हटलं जातं. आणि बघा की हिंदीमध्ये याला ढोरिया या नावाने ओळखलं जातं, मराठीमध्ये पानदिवळ पाण्यामध्ये राहणारा साप असल्यामुळं, किंवा इरोळासुद्धा म्हटलं जातं बागाव भागामध्ये. बघू शकताय अतिशय तापट असणारा साप आहे, म्हणून त्याला आपण ग्लब्ज घालून त्याला पकडणार आहे. बघू शकताय चपलीच्या बाजूला तो या ठिकाणी बसलेला आहे. बघा की हा साप तापट असल्यामुळं थोडीशी जास्त दक्षता घ्यावी लागते. विषारी नाही, परंतु तापट असल्यामुळं तो रक्त वगैरे काढण्याची शक्यता असते, दात त्याचे लागू शकतात आपल्याला, लक्षात घ्या. त्यामुळे थोडीशी जास्त काळजी घेऊन त्याला आपण पकडतो आहे. आजूबाजूला कुठंतरी ओढ असणार आहे त्यामुळं तो आलेला असावा, आपण त्याला पकडतो आहे. खूपच तापट असणार साप आहे बघा. आपण त्याला आता कशा पद्धतीने पकडतो आहे बघा, कारण हा साप कसा आहे की तापट आहे जास्त. बघू शकता आपण त्याला पकडलेला आहे आणि खूपच बघू शकता या ठिकाणी कशा पद्धतीने तो दिसतो आहे. आणि बघा त्याची साईज अतिशय सुंदर आहे बघा, चावू शकतो पटापट, कारण असं आहे की त्याला जास्त हँडलिंग करणं पण चुकीचं आहे, कारण अतिशय तापट असणारा साप असल्यामुळं तो पटापट चावू शकतो. पण हा साप जरा थोडासा शांत वाटतो आहे आपल्याला, म्हणजे की एकदा सुद्धा त्यांना चावण्याचा वगैरे प्रयत्न केलेला नाही. आणि या सापाचं एक वैशिष्ट्य असतं बघा की हा साप जो आहे तो बघा की शेपटीकडं जर आपण पकडला तर तो गोल 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 फिरून स्वतःची शेपटी तोडतो आणि पळून जाण्याचा प्रयत्न करतो. पाण्यामध्ये राहणारा साप आहे बघा, शांतपणे एका ठिकाणी बसलेला होता. आणि जर समजा साप झोपलेला जर असला तर त्याच्या त्याचे डोळे उघडेच असतात बघा, कारण सापाच्या डोळ्यावरती पापणी नसते. आणि एखाद्या वेळेला रस्त्यावर वगैरे आडवा पसरलेला साप जर असेल तर लोकांना काय वाटतं की तो किती धाडशी साप आहे असं लोकांना वाटत असतं. बघू शकता तुम्ही आपण त्याला पकडलेला आहे, तो कुठल्याही प्रकारचा आपल्याला चावण्याचा अजूनपर्यंत त्यानं प्रयत्न केलेला नाही. हा साप जरा थोडासा शांत स्वभावाचा वाटतो आहे आपल्याला, लक्षात घ्या. आपण त्याला बर्नीमध्ये कशा तरी पॅक करून घेऊया. हा द्या की बर्नी द्या, खूपच सुंदर असा साप आहे, परंतु बघा चावाय जर लागला तो रक्त वगैरे काढू शकतो जास्त, त्यामुळं कुठल्याही प्रकारचा आपण त्याला त्रास देणार नाही. आणि बघा की मित्रांनो की हा साप पाण्यामध्ये राहतो, त्याला गाव भागामध्ये इरो म्हणलं जातं बघा. आणि तो हा इरो इरो आणि अतिशय चांगली साईज आहे बघा, म्हणजे की इरो एवढा जाड तुम्ही आतापर्यंत बघितलं आहे का बघा, असतो होऊ शकतो. हां आता आम्ही पण जे साप बघितलेत इरो ते लहान असतात एकदम असं साईज आकारानं, पण हा याची साईज चांगली आहे, म्हणजे की आतापर्यंत त्याला कुणी म्हणजे त्याला नाही का शत्रू बसणं बऱ्यापैकी वाचलेला आहे. कारण सापांचं कसं असतं की प्रत्येक वेळेला शिकार करत असताना वगैरे पहिल्यांदा आधी स्वतःचं कसं रक्षण होईल तेवढं बघावं लागतं, म्हणजे की जरा जर बाहेर पडला तर पक्षी वगैरे असतील किंवा बाकीचं मांजर असेल पण त्याला धोका जास्त असतो आहे सगळ्या प्राण्यांपासून. त्यातनं वाचत वाचत तू एवढा मोठा झालेला आहे, सोडून देणार निसर्गामध्ये जेव्हा माझ्या हातात माझ्या हातात त्याला आपण कशा पद्धतीने पकडतो बघा. कोणीही सापाला पकडण्याचा प्रयत्न करू नका, कारण सापांचं कसं असतं की
सापांना निसर्गात राहण्याची सवय सवय असते आणि की त्यांना माणसाचा स्पर्श वगैरे माहीत नसतो आणि एखाद्या वेळेला जर साप विषारी असेल जर चुकून चावलाच तर धोका होणे शक्यता असते. त्यामुळं व्हिडिओ बघून कुणीही सापाला पकडण्याचा प्रयत्न करू नका, कारण बघा धोका होणे शक्यता जास्त असते. आपण त्याला पकडलेला आहे, आता आपण त्याला टोपण लावून पॅक करतोय. बघा तर बघा संकेत भाऊ तांबे बरोबर ना, त्या यांचं मनापासून धन्यवाद. बघा त्यांच्यामुळं हा जीव वाचवायला आपल्याला मदत झालेली, त्यांचं आपल्या चॅनलतर्फे खूप खूप धन्यवाद. तसंच बघा घरमालकाचं नाव काय, राजेंद्र तांबे यांचं सुद्धा मनापासून धन्यवाद. या दोघांचं पण धन्यवाद बघा, कारण आपल्यासाठी एक एक जीव महत्त्वाचा आहे. कारण सापांना मारून निसर्गाचं नुकसान होत असतं, कारण साप हा अन्न साखळीतला अतिशय महत्त्वाचा घटक आहे. जसं की गवताव किडा बसतो, किड्यावरती किड्याला बेडू खात आहे, बेडकाला साप खातो, सापाला गुरुड खातं, हा एकमेकाला. म्हणजे कसं होतं की ती अन्न साखळी महत्त्वाची आहे. समजा सापांना मारून मारून विषय आहे म्हणून जर मारून मारून त्यांची संख्या कमी केली तर त्याचा परिणाम पुन्हा बाकीच्या घटकावरती होतो. उंदरांपासून माणसाला 27 प्रकारचे रोग होत असतात आणि प्लेग सारखा महाभयंकर रोग उंदरांपासून होतो. त्यांना खाऊन साप आपली मदत करत असतात, लक्षात घ्या. त्यामुळं सापांना अजिबात मारायचं नाही. जरी विषारी साप असला तर त्याचा विषाचा जो उपयोग आहे आपल्याला मेडिकल क्षेत्रामध्ये खूप उपयोगी असतो. नाग असेल, गोणस असेल, मनेर असेल, एखाद्याला साप चावतून दवाखान्यात जाऊन तो अँटीव्हेनम जो घेतो, लस म्हणतो आपण सापाची लस इंजेक्शन, तर ती सापाच्या विषापासून बनवलेलं असतं. जर आपण मारून मारून त्यांची संख्या कमी केली तर पण आपल्याला अँटीव्हेनम पण मिळणार नाही. त्यामुळे सापांचं जगणं अतिशय महत्त्वाचं आहे. तर बघा मित्रांनो, माहिती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या सर्व मित्र विजय सूर्यवंशी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बाजू बेल आयकॉन बटन दाबून ऑल ऑप्शन क्लिक करायला विसरू नका. म्हणजे हिंजय भारत, जय महाराष्ट्र. मित्रांनो, तर बघा मित्रांनो की थोड्याच वेळापूर्वी आपण साप सोडण्यासाठी आलो होतो. बघा पकडलेला दिवड जातीचा आपण छत्रपती संभाजी महाराज नगर या ठिकाणी पकडलेला होता. बघा तर या ठिकाणी बघा पाण्यामध्ये आपण साप सोडणार आहे, कारण तो साप पाण्यामध्येच राहणार आहे आणि या ठिकाणी आपल्याला तो साप सॉरी खेकडा दिसतोय. बघा तो पळाला आणि अजून एक त्या दगडावरती एक खेकडा दिसतोय. बघा दिसतोय का बघा तुम्हाला, आणि तो सुद्धा या ठिकाणी आपल्याला दिसतो. या ठिकाणी थोडंसं झूम करून मी दाखवायचा प्रयत्न करतो. खूपच मोठा आहे आणि ओढ्याच्या काठाला असे बरेच खेकडे आपल्याला सापडतील. तो खूपच मोठा खेकडा आहे. बघा या ठिकाणी आपल्याला दिसतोय. तर बघा मित्रांनो की आपण तो दिवड जाती साप जो पकडलेला होता तर त्यालाच आपण निसर्गात सोडतोय. बघा तर तो कशाप्रकारे जातोय. बघा तर बघा मित्रांनो की हा साप पाण्यामध्ये राहणार असल्यामुळं आपण त्याला पाण्याच्या जवळ सोडतोय. बघा आणि हा साप आता पाण्यामध्येच जाणार आहे. बघू शकता जायना झाला मग काय तर गेला पाहिजे ना आला ओढ्याच्या जागी बनवा नाही ना. हा पडला आता बरणीतच चढा जाय काय त्याला गेलेला. बघा मित्रांनो खूपच चपळ देणं हा साप निसर्गाच्या सानिध्यामध्ये निघून गेलेला आहे. तर बघा मित्रांनो कोणता साप कुठे राहतो हे सुद्धा माहिती असणं गरजेचं आहे. बघा तर या ठिकाणी तो दिसला आपल्याला. बघू शकता की तो पाण्यामध्ये राहणारा साप आहे. बघा काही झाडावर राहत असतात, काही पाण्यामध्ये राहत असतात, काही बिळामध्ये राहत असतात. तर बघा मित्रांनो की हा साप पाण्यामध्ये राहणार असल्यामुळं आपण त्याला पाण्यामध्ये सोडलेला आहे. अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बाजू बेल आयकॉन बटन दाबून ऑल ऑप्शन क्लिक करायला विसरू नका. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र. मित्रांनो